Standard 9. Science 1. आपला चालू आहे चॅप्टर 11. काय नाव चॅप्टरचं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि आज आहे त्याचं लेक्चर क्रमांक 5. पाहूयात आपण. आज आपल्याला पाहिजे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन्स. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. आता कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स कशासाठी आहेत? तर मिररच्या संबंधित हे साइन कन्व्हेन्शन्स आहेत. आणि साइन कन्व्हेन्शन्स पर्टिक्युलरली याच्यामध्ये प्लस आणि मायनस, बरोबर आहे ना, हे दोन साइन कन्व्हेन्शन्स याच्यामध्ये येतात. आणि हे जे साइन कन्व्हेन्शन्स आहेत हे ऑलमोस्ट तुमच्या आलेखाच्या नियमाला, रूल्स ऑफ द ग्राफ जे आहेत त्याला पॅरलल आहेत. रूल्स ऑफ द ग्राफ काय असतात तुम्हाला माहिती आहे, की उभा वाय ऍक्सिस असतो, आडवा एक्स ऍक्सिस असतो, जिथं दोन ऍक्सिस एकत्र येतात तिथं ओरिजिन असतं. हे जसं जो आलेखाचे नियम आहेत, तुम्ही आधी पाचवीपासून आलेख काढत आलेला, अगदी तसेच हे साइन कन्व्हेन्शन्स कशामध्ये आहेत, तर सायन्समध्ये आहेत. एकदा शिकवायला सुरू केली की तुम्हाला लक्षात येईल, अरे हे तर एकदम आपल्या जे ग्राफचे रूल्स आहेत त्याला पॅरलल आहेत, त्याला समांतर आहे. तर हे जे आहे, मग आपण पाहूयात हे मग साइन कन्व्हेन्शन्स काढण्याच्या अगोदर त्याची एक इथे डायग्राम काढतो. हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस आणि हा आहे मिरर, स्पेरिकल मिरर, आणि ही त्याची नॉन रिफ्लेक्टिव्ह साइड आहे. मुद्दाम काय केलं, त्याची डायग्राम काढली आणि अगदी ग्राफ सारखाच काय असतो इथे, हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस. इथं काय आहे, पोल ऑफ द मिरर आहे. आपण का बघितलं ना, ह्या प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, इथं काय येत असतो, पोल येत असतो. तर हे साइन कन्व्हेन्शन्स आपण पाहूया, तर अगदी तुमच्या ग्राफच्या नियमासारखे, फक्त त्याला आपल्याला आरशाच्या भाषेत सांगायचे. तर याच्यामध्ये आपण काय म्हणू, की पहिलं कन्व्हेन्शन काय आहे, तर प्रिन्सिपल ऍक्सिस इज कन्सिडर्ड एज एक्स ऍक्सिस. ओ, आरशाचा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, काल तुम्हाला समजून सांगितलं काय ऐकू, कशाला म्हणतो प्रिन्सिपल ऍक्सिस. तर इथं प्रिन्सिपल ऍक्सिस इज कन्सिडर्ड एज एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हणून काय होतो, तो गृहित धरला जातो. त्यानंतर मिरर, हा जो मिरर आहे, मिरर इज कन्सिडर्ड एज वाय ऍक्सिस. हे हा जो मिरर आहे याला वाय ऍक्सिस सारख्या रिडिंग्स घेता येतात, त्याला वाय ऍक्सिस म्हणून काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं. त्यानंतर इथं पोल आहे आणि मग जिथं दोन ऍक्सिस छेदतात तिथं काय असतं, ग्राफवर ओरिजिन असतो, तिथं काय असतो, ओरिजिन असतो, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे ग्राफला आडवा ऍक्सिस कोणता आहे, एक्स ऍक्सिस. तिथं प्रिन्सिपल ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस आहे, उभा ऍक्सिस वाय ऍक्सिस असतो. इथं मिरर काय आहे, तो वाय ऍक्सिस आहे. आणि आपल्याला माहिती की दोन ऍक्सिस जिथं एकमेकाला मीट होतात त्याला आपण काय म्हणतो, ओरिजिन. इथं कुठं मीट व्हायला लागले, पोलला मीट व्हायला लागले. कालच आपण पाहिलेले पोल काय भानगडेली. तर काय आहे मग आपण इथं सांगायचं, पोल इज कन्सिडर्ड एज ओरिजिन हो, आणि ऑल द व्हॅल्यूज आर मेजर्ड फ्रॉम द पोल. आणि सगळ्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत, मग इकडच्या व्हॅल्यूज असतील किंवा इकडच्या असतील, वरच्या असतील किंवा खालच्या असतील, सगळ्या व्हॅल्यूज आपण कुठून मोजतो, ओरिजिन पासून मोजतो. म्हणजे मी इथं मी काय म्हणेल, सगळ्या व्हॅल्यूज कुठून मोजायच्या, तर पोल पासून मोजायच्या, बरोबर की नाही. आता हे जे आहे पुढचं काय आहे, हेपा हे साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला एक्झरसाइज मध्ये, हेपा मोठा चॅप्टर आहे, आपल्याला परत गणित सुद्धा सोडवायचे एक्झरसाइज मधले, आकृत्या पण काढायच्या,
तर हे साइन कन्व्हेन्शन्स कुठे कामाला येतात, ज्यावेळेस आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम सोडवायला लागतो. लक्षात घ्या, हे नववी तुम्हाला पुढे अकरावीला आणि बारावीला खूप कामाला येणार आहे. आपण थोडस लगेच हे सगळं आपल्याला रेकॉर्डेड स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध राहणार आहे पुढे भविष्यात तुमच्याकडे. हे जे आहे याच्यावरचे गणित सोडवायचे आपल्याला हो. आणि ज्यावेळेस आपण हे मिररचे गणित सोडवू, याला न्यूमरिकल प्रॉब्लेम्स म्हणायचं सायन्स मधले, त्यावेळेस हे साइन कन्व्हेन्शनचा फार डीपली विचार करावा लागतो. डोंट टेक इट लाईटली. ह्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन आहेत ग्राफ सारखेच नाही, व्यवस्थित आपल्याला त्याचा काय करावा लागतो, विचार करावा लागतो. नाहीतर गणितामध्ये एक जरी साइन कन्व्हेन्शन होकलं तर अख्खं गणित चुकतं. ज्यावेळेस तुम्ही गणित सोडवायला लागताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. तर आता काय आहे, मग काय पोल इज कन्सिडर. पहिला प्रिन्सिपल ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस आहे, मिरर वाय ऍक्सिस आहे, पोल ओरिजिन आहे. सगळ्या व्हॅल्यूज आपण पोल पासून मोजणार आहोत. आणि नंबर 4, ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट साइड ऑफ मिरर. काय आहे पा, ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट साइड ऑफ मिरर. हो, कधी पण लेफ्ट साइडला काय करतात तर ऑब्जेक्ट ठेवतो. ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट साइड, डाव्या बाजूलाच ठेवतात. मग तो कॉन्केव मिरर असू द्या नाही तर कॉन्वेक्स मिरर असू द्या, कोणताही मिरर असू द्या, ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा, लेफ्ट साइडला, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह साइडला ठेवायचा. आता हा इकडे नॉन रिफ्लेक्टिव्ह साइडला ठेवून चालेल का ऑब्जेक्ट, चालेल का? हो, तुम्ही आरशाच्या नॉन रिफ्लेक्टिव्ह साइडला ऑब्जेक्ट ठेवा, त्याच्यामुळे इमेज आपल्याला प्राप्त होईल का, नाही होणार. वी डिडंट गेट एनी इमेज आपल्याला. पण इथं साइन कन्व्हेन्शन करताना ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट साइड ऑफ द मिरर, प्रत्येक वेळेस लेफ्ट साइडलाच ठेवायचा. इथं जर आता मला कॉन्वेक्स मिरर काढायचं म्हटलं तर मग मी असा काढीन, अगदी याच्या विरुद्ध. पण मिरर कॉन्केव्ह असू द्या नाही तर कॉन्वेक्स असू द्या, ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन लेफ्ट साइड ऑफ द मिरर. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, ग्राफच्या लेफ्ट साइडला ज्यावेळेस तुम्ही इथं ऑब्जेक्ट ठेवता आहे बा, लक्ष द्या. इथं जर का म्हणजे ऑब्जेक्ट ठेवला मिळते आणि तो लेफ्ट साइडला ठेवला म्हणजे त्याच्या रिडिंग्स कसे येतील, मायनस मध्ये येतील. कारण ग्राफ मध्ये ओरिजिनच्या डाव्या हाताला सगळ्या रिडिंग्स कशा असतात, निगेटिव्ह असतात. म्हणून तो म्हटलं ना, प्रत्येक वाक्याला एक काय आहे, अर्थ आहे. ज्यावेळेस आपण गणित सोडवू त्यावेळेस त्याचं महत्व तुमच्या लक्षात येईल की ऑलवेज काय आहे, की लेफ्ट साइड ऑफ द मिरर ठेवायचा. त्यानंतर लक्ष द्या, आता याच्यावर समजावून सांगतो की ऑल डिस्टन्सेस मेजर्ड फ्रॉम पोल आणि राईट ऑन एक्स प्रिन्सिपल ऍक्सिस. आता इकडं जर का सगळे डिस्टन्सेस कसे असतील ग्राफच्या नियमानुसार, ते असतील पॉझिटिव्ह. ऑल डिस्टन्सेस काय आहे, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आणि राईट टू पोल आर टेकन एज पॉझिटिव्ह. काय म्हटलंय, पाचवं साइन कन्व्हेन्शन, साइन कन्व्हेन्शन क्रमांक 5 येईल. ऑल डिस्टन्सेस parallel to principal axis are right to pole are positive. आणि अगदी तसंच all distances, नीट समजून घ्या, all distances left to pole parallel to principal axis are taken as negative. बघा ग्राफ मध्ये तुम्ही असंच असतो ना की ओरिजिनच्या एक्स ऍक्सिस वर ओरिजिनच्या उजव्या बाजूचे सगळे डिस्टन्सेस तुम्ही ग्राफवर कसे घेता, आले का पॉझिटिव्ह, आणि ओरिजिनच्या डाव्या बाजूचे सगळे डिस्टन्सेस कसे घेता, निगेटिव्ह. अगदी तोच नियम आहे, फक्त आपण इथे वेगळ्या शब्दात सांगतोय. काय, ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस राईट टू पोल आर पॉझिटिव्ह, ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस लेफ्ट टू पोल आर टेकन एज निगेटिव्ह. बरोबर आहे, पोलच्या इकडे आलं तर पॉझिटिव्ह, इकडे आलं तर निगेटिव्ह. तसंच ऑल डिस्टन्सेस परपेंडिक्युलर अँड अबाउट टू प्रिन्सिपल ऍक्सिस, हवा परपेंडिक्युलर अँड अबाउट टू प्रिन्सिपल ऍक्सिस आर टेकन एज पॉझिटिव्ह. आणि ऑल डिस्टन्सेस परपेंडिक्युलर अँड बिलो टू प्रिन्सिपल ऍक्सिस आर टेकन एज निगेटिव्ह. तुम्ही ग्राफ मध्ये तसंच करताय की नाही, वाय ऍक्सिस म्हणजे ओरिजिन, वाय ऍक्सिस वर ओरिजिन पासून वरच्या बाजू सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आणि खालच्या बाजूला सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह. अगदी तसंच सेम, बघा हे 4 बघा बरं का, हे किती साइन कन्व्हेन्शन सांगितलं मी की प्रिन्सिपल ऍक्सिस इज कन्सिडर्ड एज एक्स ऍक्सिस, मिरर इज कन्सिडर्ड एज वाय ऍक्सिस, पोल इज कन्सिडर्ड एज ओरिजिन.
ऑब्जेक्ट इज अनस्केप्ड ऑन लेफ्ट साइड ऑफ द मिरर. हे चार आणि हे चार बघा, पाच सहा सात आठ झाले आणि अजून दोन राहिले, तर दहा साइन कन्व्हेन्शन आहे. पाच मार्काचा प्रश्न आहे, पाच मार्काचा, लक्ष द्या. आणि आता काय आहे पहा, हे चार झाली की काय, कोणते चार, परत रूल क्रमांक पाच कोणता आहे, साइन कन्व्हेन्शन क्रमांक पाच. हे पहा की ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस राईट टू पोल आर टेकन एज पॉझिटिव्ह. ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस लेफ्ट टू पोल आर टेकन एज निगेटिव्ह. ऑल डिस्टन्सेस परपेंडिक्युलर अँड अबाउट टू प्रिन्सिपल ऍक्सिस आर टेकन एज पॉझिटिव्ह. ऑल डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ऍक्सिस अँड बिलो टू प्रिन्सिपल ऍक्सिस आर टेकन एज निगेटिव्ह. किती झाले, चार आणि चार किती झाले, आठ साइन कन्व्हेन्शन झाले, बरोबर आहे. आणि आता स्टार आहे, स्टार नववा आणि दहावा, त्याच्यासाठी तुम्हाला काय जे फिगर्स आठवाव्या लागतील बरं का. हो, कोणतं नववा कोणता आहे की फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर इज निगेटिव्ह. पहा काय जे फिगर्स आठवाव्या लागतील मग परत तुम्हाला सांगतो समजावून. फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर इज निगेटिव आणि फोकल लेंथ ऑफ कॉन्वेक्स मिरर इज पॉझिटिव्ह. हो, हे साइन कन्व्हेन्शन आहे. पण काल आपण याच्या डायग्राम काढल्यात, काय सांगता सर, काय डायग्राम काढल्यात, हे पा हे पा दाखवतो ना तुम्हाला. पान क्रमांक 124 वर तुमच्याकडे तो पुस्तक असेलच, तरी पण इकडे कॅमेरावर मी लावतो. पहा काय आहे, हे पहा कोणता हा कॉन्केव्ह मिरर आहे. बघा पान क्रमांक 124 11.14 डायग्राम क्रमांक एक, त्याचा फोकस कोणत्या बाजूला आहे, मिररच्या डाव्या बाजूला आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसवर. आणि आपल्याला माहिती आहे मिररच्या डाव्या बाजूला काय आहे, तर साइन कन्व्हेन्शननुसार काय आहे, निगेटिव्ह आहे. आणि इकडं कुठं आहे, उजव्या बाजूला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ते काय असं पाठ करायची गरज आहे का, नाही. अगदी डायग्राम जरी आठवले आपण काढल्यात ना की काय आहे, कॉन्केव्ह मिररचा फोकस कुठं आलाय, लेफ्ट साईडला आलाय. लेफ्ट साईडला आला म्हणजे साइन कन्व्हेन्शननुसार इकडे आलाय, म्हणजे निगेटिव्हचा असेल फोकल लेंथ. आणि इकडं फोकस कॉन्वेक्सचा उजव्या बाजूला आलाय, म्हणजे पॉझिटिव्ह असेल. म्हटलं सांग पाहिलं त्या आकृत्या पहा, पान क्रमांक 124 11.14 ही आणि 11.14 बी. काल जे आपण तुम्हाला समजावून सांगितलं प्रिन्सिपल फोकस हा मुद्दा, तर असे किती साइन कन्व्हेन्शन आहेत, तर 10 साइन कन्व्हेन्शन आहेत. हो, आपण 10 म्हणायचं, ते पुस्तकामध्ये ते थोडेसे असं ऍडजस्ट केलेले आहेत, पॅराग्राफ वगैरे असं पाचच दिलेले सर पुस्तकात, तर पाच आहे, तुम्ही अजून कोणते पाच जनरेट केले. मी हे सगळं सोपे करून तुम्हाला 10 वाक्य सांगितले. हो, ते पुस्तकामध्ये जे असतं ते थोडीशी भाषा क्लिष्ट असते, आपण त्याला सोप्या भाषेत केलेलं आहे, बरोबर की नाही. आता हे असे काय आहेत, 10 साइन कन्व्हेन्शन आहेत, लक्षात घ्या, विसरायचं नाही. 10वीला फक्त मिररच्या जागी लेन्सेस नावाचा धडा आहे बरं का. हो, मिररच्या जागी लेन्सेस 10वीला सायन्स 1 मध्ये, आणि ते ऑलमोस्ट त्याला पॅरलल होतं. तिथं सुद्धा कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्सच आहेत, फक्त तिथं वाय, इथं आपण वाय ऍक्सिसला मिरर ठेवला, 10वीला लेन्स ठेवायचं, इतकंच आहे. तर हे जे आहे नीट लक्ष द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला परत रिपीट करून सांगतो, अगदी प्रथम सत्राचं सुद्धा 9वी विसरायचं नाही. हे तुम्हाला 11वी 12वीला भरपूर कामाला येणार आहे, आणि 9वी तर बेस आहे 11वीचा, लक्षात घ्या. आणि मूळ काय होतं, थोडंसं ऑनलाईन जरी असलं तरी 2 मिनिटं तुमची एक्स्ट्रा येतो, गडबड तिथंच होते. 9वी चांगल्या न केल्यामुळं 11वी समजत नाही, आणि 11वी न समजल्यामुळं 12वी समजत नाही. हां, त्याच्यामुळे काय होतं, फेल्युअर रेट जास्त येतो 12वीला आपल्याकडल्या विद्यार्थ्यांचा. हो, आपल्याकडलं म्हणजे आपल्या क्लासेसचे नाही पण दुसऱ्यांचा येतो. तर काय आहे, तर आपण जे आहे व्यवस्थित नीट लक्ष द्यायचं, फेल्युअर रेट येऊ द्यायचा नाही आपल्याला पुढे चालून. हे खूप बेस आहे. आणि मी म्हणालो ना, याचा आपण एक ॲडव्हान्टेज काय आहे, तर तुमच्याकडे आता रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत जे इतके दिवस बाकीच्या विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नव्हते. आपण याच्यातही काहीतरी चांगलं शोधायचं, हो, पॉझिटिव्ह पाहायचं, सकारात्मक राहायचं. हे झाले साइन कन्व्हेन्शन्स. आता पुढचा आपला मुद्दा आहे, काही फॉर्म्युले घ्यायचे आहेत आपल्याला, मिरर फॉर्म्युला आणि मॅग्निफिकेशन.
लक्ष द्या। आता आपल्या पायचा पुढचा मुद्दा आहे आपला मिरर फॉर्म्युला। फॉर्म्युले आणि साइन कन्व्हेन्शन्स व्यवस्थित लक्ष द्यायचं यांच्याकडे, कारण फॉर्म्युला आणि साइन कन्व्हेन्शन्स याच्यावरच आपल्याला काय करायचे तर गणित सोडवायचे। पहा लक्ष द्या व्यवस्थित, हे एकत्र करूनच आपल्याला गणित सोडवावं लागतं। हा फॉर्म्युला आणि ते साइन कन्व्हेन्शन्स, नुसता फॉर्म्युला माहिती असूनही गणित सोडवता येत नाही आणि नुसतं साइन कन्व्हेन्शन्स माहिती असून सुद्धा गणित सोडवता येत नाही, दोघांचं कॉम्बिनेशन लागतं। म्हणून मी एकत्र केलं हे लेक्चर, लक्ष द्या। हो सगळं विचार करून मी तुम्हाला तुमच्या पुढे सगळं मांडतो ऑनलाईन असलं तरी। हो बरेच असे होते तोडीत नाही, कोणता इकडं तुम्ही म्हणता ते सर्वरचे काही युजेस वगैरे आले राहू द्या, पण हे महत्त्वाचं आहे ते पण शिकवणार आहे, पण हे एकाच लेक्चरमध्ये आलं पाहिजे। म्हणून हा थोडासा खाटाळतो, मागं पुढं जे काय आहे सिलेबस केलेलं आम्ही तडा तर पूर्ण शिकवणार। हा तुमच्यापैकी प्रश्न पडेल सर ते युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर्स कॉन्वेक्स मिरर राहिला आपला मुद्दा, घेतला नाही तुम्ही, सोडून देता की काय? सोडून नाही देणार, हे एकत्र शिकवावं लागतं म्हणून केले। आता मिरर फॉर्म्युला, हा फॉर्म्युला लिहिण्याच्या आपण काय करतो टर्म समजावून घेऊ इथं यू। हो आपण यू पहिल्या धड्यामध्ये पाहिले लॉज ऑफ मोशन मध्ये, इकडे यू चा अर्थ वेगळा आहे। यू काय आहे तर ते आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स। लक्ष द्या व्ही, व्ही काय आहे? इमेज डिस्टन्स। त्यानंतर एफ, एफ काय आहे? फोकल लेंथ। एफ काय आहे? फोकल लेंथ। यू चा अर्थ काय? ऑब्जेक्ट डिस्टन्स। व्ही चा अर्थ काय? इमेज डिस्टन्स। आणि एफ काय? फोकल लेंथ। मग मिरर फॉर्म्युला काय येतो? तर मिरर फॉर्म्युला येतो 1/v + 1/u = 1/f स्मॉल। हा काय आहे? मिरर फॉर्म्युला। लक्षात घ्यायचा फॉर्म्युला पण व्यवस्थित नीट लक्षात ठेवायचं, मिरर फॉर्म्युला। आणि जसं मिरर फॉर्म्युला आहे तसंच काय आहे तर दुसरं जे आहे ते आहे मॅग्निफिकेशन ड्यू टू स्फेरिकल मिरर। त्याचं सुद्धा आपल्याला काय करायचं पाहायचंय, मॅग्निफिकेशन ड्यू टू स्फेरिकल मिरर, त्याचा सुद्धा फॉर्म्युला दिलाय मॅग्निफिकेशन ड्यू टू स्फेरिकल मिरर, मॅग्निफिकेशन ड्यू टू स्फेरिकल मिरर। तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काही गोष्टी कन्सिडर करायच्या, तर एम म्हणजे मॅग्निफिकेशन, कॅपिटल एम आहे। त्यानंतर एच वन इजिकल टू हाइट ऑफ ऑब्जेक्ट, एच टू इजिकल टू हाइट ऑफ इमेज। आणि हा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला, काय मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला? तर एम इजिकल टू एच टू अपॉन एच वन, m = h2/h1। हा काय आहे? मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला m = h2/h1। ह्या मॅग्निफिकेशनचा अजून एक फॉर्म्युला आहे, तो आहे m = -v/u। हा सुद्धा एक काय आहे फॉर्म्युला आहे m = -v/u। मग लक्षात घ्या हे पण एम आहे आणि हे पण एम आहे, डावी बाजू सारखीच आहे, पुस्तकात दिले नाही पण मी सांगतो ज्या अर्थी डावी बाजू सारखी आहे त्या अर्थी उजवी बाजू सुद्धा कशी असायला पाहिजे? सारखीच असायला पाहिजे। म्हणून मी असं सुद्धा लिहू शकतो h2/h1 = -v/u। लक्षात घ्या हे फॉर्म्युला आणि हे साइन कन्व्हेन्शन, हे फॉर्म्युला आणि हे साइन कन्व्हेन्शन्स हे एकत्रच व्यवस्थित काय झाले पाहिजे तर आले पाहिजेत, तरच काय होतं आपल्याला हे सगळं व्यवस्थित काढता येतं। नाहीतर काय आहे सगळा गोंधळ होतो, नुसतं मॅग्निफिकेशन, नुसते फॉर्म्युले, मिरर फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन फॉर्म्युले पाठ केलेत, साइन कन्व्हेन्शन्स विसरलेत किंवा नुसते साइन कन्व्हेन्शन्स माहिती आहेत आणि फॉर्म्युले विसरले
नाही, आपल्याला हे एकत्रितरित्या दोन्ही माहिती पाहिजे. म्हणून मी कंबाईंड लेक्चर घेतलं. थोडस सिलेबस जो आहे त्याला आपण वेगळ्या डायरेक्शन मध्ये घेऊन आपण हे काय केलं, हे लेक्चर कम्प्लीट केलेलं आहे. त्याचा भागच तो आहे की हे एकाच लेक्चर मध्ये व्हायला पाहिजे, साइन कन्व्हेन्शन ऍज वेल ऍज फॉर्म्युले. काय हरकत नाही, आज के लिए इतना ही काफी.